हाय फ्रेंड्स, भारतीय विमानतळ प्राधिकरणात 542 जागांसाठी भरती. एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, ए गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पब्लिक सेक्टर एंटरप्राइज, कॉन्स्टिट्यूट बाय अन ॲक्ट ऑफ पार्लमेंट, इज एंट्रस्टेड विथ द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्रिएटिंग, अपग्रेडिंग, मेंटेनिंग अँड मॅनेजिंग सिव्हिल एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर बोथ ऑन द ग्राउंड अँड एअर स्पेस इन द कंट्री. तर याअंतर्गत टोटल 542 जागा आहेत. पदांची नावे: ज्युनियर एक्झिक्युटिव्ह 100 जागा, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल 100 जागा, आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स 330 जागा, आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चर याच्या 12 जागा. शैक्षणिक पात्रता: पद क्रमांक 1 ते 3 साठी 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी आणि गेट 2018. पद क्रमांक 4 साठी आर्किटेक्चर पदवी. वयाची अट: 30 एप्रिल 2018 रोजी 18 ते 27 वर्षे, आणि SC ST यांच्यासाठी 5 वर्षे सूट, OBC साठी 3 वर्षे सूट. नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत. फी: जनरल आणि OBC यांच्यासाठी 300 रुपये, SC ST अपंग महिला यांना फी नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2018, आणि ऑनलाईन अर्ज स्टार्टिंग डेट 28 मार्च 2018. रिक्वायरमेंट ऑफ ऑफिसर्स थ्रू गेट 2018. एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन्स फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट पजेसिंग वॅलिड गेट 2018 मार्क्स थ्रू AAIS वेबसाइट्स www.aai.aero फॉर पोस्ट टू बी फिल्ड ॲज पर डिटेल्स गिवन बिलो. नेम ऑफ द पोस्ट अँड नंबर ऑफ वॅकन्सीज अँड रिझर्वेशन, याविषयीची माहिती या ठिकाणी आहे, ती एकदा वाचून घ्या. द नंबर ऑफ वॅकन्सीज इज टेंटेटिव्ह अँड मे इन्क्रीज ऑर डिक्रीज ॲट सोल डिस्क्रिएशन ऑफ AAI. SC ST सर्टिफिकेट, या अंतर्गत कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC ऑर ST कॅटेगरी शॅल हॅव टू सबमिट द कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. अँड OBC सर्टिफिकेट याविषयीचीही माहिती आहे, एकदा वाचून घ्या. इसेन्शियल क्वालिफिकेशन, यामध्ये नेम ऑफ पोस्ट: ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिल, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल, अँड ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चर. यासाठी इसेन्शियल असणारी क्वालिफिकेशन यांची डिटेल या ठिकाणी देण्यात आली आहे, ती एकदा वाचून घ्या. आणि पुढे गेट ब्रँच आणि गेट कोड देण्यात आलेला आहे, आणि इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन याबद्दलचे अशाप्रमाणे आहे की द इसेन्शियल क्वालिफिकेशन ॲक्वायर्ड थ्रू डिस्टन्स लर्निंग ऑर पार्ट टाईम ऑर इक्विवॅलेंट क्वालिफिकेशन सच AMIE ऑर सर्टिफिकेट ETC शॅल नॉट बी कॉन्सिडर्ड. तर या पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे, ती एकदा वाचून घ्या. एज लिमिट ॲज ऑन 30/4/2018, नॉट मोर दॅन 27 इयर्स फॉर अनरिझर्व कॅन्डिडेट्स अँड नॉट मोर दॅन 30 इयर्स फॉर OBC कॅन्डिडेट्स, नॉट मोर दॅन 32 इयर्स फॉर SC ऑर ST कॅन्डिडेट्स. फॉर एक्स सर्व्हिसमॅन एज रिलॅक्सेशन इज ॲप्लिकेबल ॲज प्रिस्क्राइब्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर्डर इश्यूड फ्रॉम टाईम टू टाईम, अँड रिलॅक्सेशन बाय 5 years for the candidates who had ordinarily been domiciled in the state of Jammu and Kashmir during the period 1/180 to 31/12/1989, and candidates has to provide the certificate for the same issued by district magistrate and block development officer, subdivisional officer at the time of document verification, and the date of birth as recorded in the matriculation और सेकेंडरी एग्जामिनेशन सर्टिफिकेट विल ओनली बी ॲक्सेप्टेड. पुढे आहे सिलेक्शन ऑफ प्रोसिजर, याविषयीची माहिती सविस्तर या ठिकाणी देण्यात आली आहे. तर यामध्ये बिफोर अप्लाइंग फॉर द पोस्ट द कॅन्डिडेट शूड इन्श्युअर दॅट ही शी फुलफिल द इलिजिबिलिटी, म्हणजेच आपण या पदासाठी पात्र आहोत का नाही हे नक्की करून आपण हे फॉर्म अचूकपणे भरायचं आहे. तर यासाठी देण्यात आलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून आपण फॉर्म फुलफिल करायचा आहे. स्केल ऑफ पे 14,000 3% अँड 1,40,000.
In addition to basic pay, increments 3% of basic pay per annum. Important dates ahet, scheduled, ani date. Opening date 28-3-2018 and last date for online application 27-4-2018 and last date for payment of application fee 2-5-2018. How to apply? The candidates are advised to read the following instructions. Ya thikanchi mahiti kaljipurvak vacha. Candidates are required to apply online through link available on www.aai.aero. Ya website varun aplyala form online bharaycha ahe. There under tab careers, no other means or mode of submission or application will be accepted under any circumstances. तर आपल्याला या करिअरवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि कॅन्डिडेट शूड हॅव अ व्हॅलिड पर्सनल ईमेल आय डी. इट शूड बी केप्ट ॲक्टिव ड्युरिंग द करन्सी, म्हणजेच आपली व्हॅलिड ईमेल आय डी घालायची आहे जे की चालू आहे. अँड द कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड टू चेक रेग्युलरली देअर ईमेल आणि ए ए आय एस वेबसाईट फॉर एनी कम्युनिकेशन. वेळोवेळी आपल्याला या वेबसाईटवरून अपडेट करून घ्यायची आहे. बिफोर स्टार्टिंग टू फिल अप द ऑनलाईन ॲप्लिकेशन द कॅन्डिडेट शूड कीप ॲट हँड द फॉलोईंग डिटेल्स अँड डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन. तर महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये हीज हर एज्युकेशनल क्वालिफिकेशन. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपल्याला या ठिकाणी संपूर्ण अचूकपणे भरायची आहे. पर्सनल डिटेल्स आणि आपली कास्ट कॅटेगरी जर असेल तर त्याविषयीचं सर्टिफिकेट अँड डिस्चार्ज सर्टिफिकेट इन केस ऑफ एक्स सर्व्हिस मॅन अँड हर स्कॅन फोटोग्राफ आणि सिग्नेचर अँड एनी अदर डिटेल डॉक्युमेंट रिक्वायर्ड रिलेटिंग टू इलिजिबल क्रायटेरिया. पुढे आहे ॲप्लिकेशन फी अँड मोड ऑफ रिमिटन्स. तर यामध्ये ॲप्लिकेशन फी RS 300 आणि इज टू बी पेड बाय द कॅन्डिडेट्स थ्रू ऑनलाईन मोड आपल्याला 300 रुपये भरायचे आहेत. आणि हाउएवर द SC ST PWD फीमेल कॅन्डिडेट्स आर एक्सेप्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ फी. फी सबमिटेड बाय एनी अदर मोड विल नॉट बी ॲक्सेप्टेड, म्हणजेच ऑनलाईनच आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. अँड द ॲप्लिकेशन फॉर्म is integrated with the payment gateway and the payment process can be completely by following the instructions. Instruction nusaras aplyala ya thikani payment cha gateway karaycha ahe. Method for submission of application fees ya vishichi mahiti ahe ti ekda vacha. Ani the steps wise process for deposit of examination fee through state bank collect system. तर यामध्ये क्लिक ऑन मेक ऑनलाईन पेमेंट. ऑन क्लिकिंग द लिंक द कॅन्डिडेट विल बी नेव्हिगेटेड टू स्टेट बँक कलेक्ट पेज ऑफ AAI डिस्प्लेईंग देअर लोगो अँड अवेलेबल कॅटेगरीज ऑफ पेमेंट इन ड्रॉप्स बॉक्सेस. ऑन द नेक्स्ट स्क्रीन कॅन्डिडेट हॅज टू एंटर AAI ॲप्लिकेशन नंबर, म्हणजे स्टेप बाय स्टेप माहिती या ठिकाणी आहे. तर यामध्ये आपल्याला आपलं डेट ऑफ बर्थ, नेम ऑफ ॲप्लिकंट, मोबाईल नंबर, पोस्ट अप्लाईड, सोशल कॅटेगरी, ईमेल आय डी आणि एक्झाम फीस ही अचूकपणे घालायची आहे. आणि व्हेरीफाय द डिटेल अँड क्लिक ऑन कन्फर्म. नाव कॅन्डिडेट विल बी टेकन टू पेमेंट गेटवे आणि सिलेक्ट ॲप्रोप्रिएट मोड ऑफ पेमेंट. चेक द चार्जेस अँड कमिशन ॲप्लिकेबल फॉर सिलेक्टेड मोड ऑफ पेमेंट. या पद्धतीने आपण या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करू शकतो. आणि इन्स्ट्रक्शन्स रिगार्डिंग स्कॅनिंग ऑफ फोटोग्राफ अँड सिग्नेचर याविषयीची या ठिकाणी माहिती आहे. फोटोग्राफ इमेज तर ती एकदा वाचून घ्या या ठिकाणी. Information on website only. All correspondence with candidate shall be done through email and all general information shall be provided through AAI websites. Responsibility of receiving and downloading and printing of call letter for document verification or offer of appointment or any other information shall be of the candidate. AAI will not be responsible for any loss of email sent due to invalid or wrong email ID provided by the candidates or of delay or non-receipt of information if a candidate fails to access his her mail website in time. तर याप्रमाणे या ठिकाणी वेबसाईटविषयीची इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. तर या वेबसाईटवरून आपण आपल्याला असणारी विस्तृत माहिती या पदाविषयीचीही पाहू शकतो. याप्रमाणे आपण या पदाविषयीची जाहिरात पाहिलेली आहे. तर या पदासाठी आपणास शुभेच्छा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना धन्यवाद. ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या. थँक्यू.